नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। तरुणांनो नोंदणी करा, लसीकरणाला सहकार्य करा, तज्ज्ञांचं आवाहन। कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कणकवलीकरांची उत्तम कामगिरी। आणि वैभववाडीतही लसीकरणावेळी उडाला गोंधळ। आता पाहूया सविस्तर बातम्या। राज्य शासनानं कोरोनाची लस 18 वर्षांवरील लोकांना देण्याचा निर्णय घेतलाय। 1 मे पासून खरं तर ते सुरूही होणार आहे, त्यासाठी पोर्टलवर नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे। मात्र लसीच्या उपलब्धतेनुसार हे लसीकरण 15 मे पासून सुरू करण्यात येणार आहे। कोरोनामुळे एकीकडे हाहाकार उडाला असताना लसीकरणानं जास्तीत जास्त नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी शासनानं हे क्रांतिकारी पाऊल उचललंय। या संदर्भात काय आहेत जिल्ह्यातील डॉक्टर्सच्या प्रतिक्रिया पाहूया। आतापर्यंत आपल्याला साधारण 1,10,290 एवढे डोसेस आपल्याला कोविड वॅक्सिनचे मिळाले, त्यापैकी कोविशिल्ड 84,380 आणि कोवॅक्सिन 25,910 असे एकूण 1,10,290 डोसेस मिळाले। त्यापैकी आपण 1,07,569 डोसेस आपण सर्वसामान्य नागरिकांना दिलेले आहेत। आणि आता आपल्याकडे स्टोअरमध्ये 310 आणि पीएससी आणि ग्रामीण रुग्णालय आणि सिव्हिल स्तरावर 1,650 डोसेस शिल्लक आहेत। आपण हेल्थ केअर वर्कर जे आहेत त्यांना 15,428 डोसेस दिले। फ्रंटलाईन वर्कर आहेत ज्यात पोलीस आहे, महसूल प्रशासन आहे, जिल्हा परिषदचे स्टाफ आहे, त्यांना 8,965 डोस दिले। 45 ते 60 वर्ष वयोगट आहे त्यांना आपण 30,546 डोस दिले। आणि 60 वर्षाच्या नागरिकांना आपण 52,603 असे एकूण 1,07,569 डोसेस दिले। आपलं वेस्टेजचं प्रमाण 0.7% आहे, म्हणजे तिथेही आपण चांगली कामगिरी केलेली आहे। सध्या लस आता आपण 56 लसीकरण केंद्र आहेत, त्यापैकी 49 ही शासकीय आहेत, 7 ही खासगी आहेत। असे 56 लसीकरण केंद्रामार्फत आपण लसीकरण जिल्ह्यामध्ये करत आहोत। ओके, आता जी मागणी आहे आपली लसीकरणाची ती कशा पद्धतीने नोंदवली जाते आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला किती लस प्राप्त होते? आतापर्यंत आपण 45 वर्षावरचा जो वयोगट घेतला होता शासकीय मार्गदर्शक सूचनानुसार 45 वर्ष वयोगटाच्या वरच्या नागरिकांना आपल्याला प्राधान्यक्रमाने लसीकरण करायचं आहे। तर ती साधारण लोकसंख्या आपल्या जिल्ह्यामध्ये 2,75,000 एवढी आहे। तर आपण जेवढ्या लसीची मागणी महाराष्ट्र शासनाकडे नोंदवलेली आहे त्यापैकी आपल्याला काल अखेर 1,10,290 डोसेस प्राप्त झाले। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यातली लसीकरणाची आजची स्थिती काय आहे हे आपण जाणून घेतलं। त्यांनी सांगितल्याप्रमाणे सध्या 45 वर्ष वयाच्या वरच्या लोकांना लस दिली जाते आणि जिल्ह्यात ही लोकसंख्या 2,75,000 एवढी आहे आणि आतापर्यंत केवळ 40 ते 45% लोकांनाच ही लस देण्यात आलेली आहे। 1 मे पासून राज्यात 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या लोकांना लस दिली जाणार आहे, पण सध्याचे लसीकरणाचे आकडे पाहता ही लस सुद्धा वेळेत उपलब्ध होणं गरजेचं आहे। या संदर्भात आम्ही माहिती घेतली इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय केसरे यांच्याकडून। पाहूया डॉक्टर संजय केसरे काय म्हणाले। कोविडच्या युद्धामध्ये लसीकरणाला फार महत्व आहे आणि आता 1 मे पासून 18 ते 45 वयोगटामध्ये सुद्धा लसीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ॲक्च्युली हा निर्णय अतिशय ऐतिहासिक आहे आणि याचं स्वागतच करायला पाहिजे, कारण 18 ते 45 हा वयोगट सध्या ॲक्टिव्ह गट आहे। हा गट देशाच्या अर्थविकासासाठी म्हणा किंवा शैक्षणिक विकासासाठी हा गट अतिशय महत्वाचा आहे आणि हा गट जर सुरक्षित झाला तर याचा परिणाम आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती सुद्धा पडणार आहे। तर या निर्णयाचा आम्ही स्वागत करतो, त्याचप्रमाणे यासाठी तयारी पण आपल्याला करायला लागेल। जवळपास 6.25 कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या वयोगटामध्ये येते आणि 12 कोटी लसींची आपल्याला आवश्यकता आहे। तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या गरजेप्रमाणे पुरवठा ह्या लसींचा झाला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो वयोगट आहे तर हा वयोगट अतिशय शिकलेला आणि सुशिक्षित असल्यामुळे ह्या वयोगटाला
लसीकरणाचं जे रजिस्ट्रेशन करणं हे फार प्रक्रिया सोपी होणार आहे आणि ते त्यामानाने लसीकरणाचा वेग सुद्धा आपल्याला वाढवता येईल। पण ह्या लसीकरणापाठीमागे काही आव्हानं पण आपल्याला आहेत। ही आव्हानं अशी आहेत की आपल्याला लस त्या त्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे, लसीकरणाची केंद्र पण आपल्याला जास्त वाढवावी लागतील, कुठेही गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्सिंगचं पालन कसं होईल याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल। लसीकरणाचा फायदा आपल्याला दुसऱ्या भाषेमध्ये असाही सांगता येऊ शकतो की समजा कोविड झाला आणि जी गुंतागुंत वाढते तर त्या रुग्णाला जो काही खर्च येतो त्याच्या उपचारासाठी त्या मनाने समजा लसीकरणासाठी येणारा खर्च हा फारच माफक असल्यामुळे लसीकरणाची ही पद्धत कोविड विरुद्ध लढण्यासाठी अतिशय महत्वाची ठरणार आहे। कोविडनं आजारी पडून त्रास काढण्यापेक्षा त्याला आपल्यापासून दूर ठेवणं कधीही शहाणपणाचं आहे, म्हणूनच लस घेण्याचं आवाहन सर्वजण करतायत। आता 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या लोकांना मोफत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे खरी, पण या वयोगटातल्या राज्यातल्या 5,71,00,000 लोकांसाठी सुमारे 12 कोटी लस लागणार आहे। तसा पुरवठा करण्याचं मोठं आव्हान राज्य शासनासमोर आहे, त्यासाठी नियोजन आवश्यक आहे। नेमकं हेच अधोरेखित केलंय डॉक्टर शंतनू टेंडुलकर यांनी, पाहूया। लसीकरण अत्यंत महत्वाची स्टेप आहे। लसीकरण किंबहुना लसीकरण जेव्हा सुरू झालं तेव्हा बऱ्याचशा प्रमाणात समाजातून त्याला विरोध, विरोध म्हणजे लस का घ्यायची किंवा त्याच्याबद्दल असणारे गैरसमज, लस घेतली की मला ताप येईल, माझं अंग दुखेल, मला अमुक त्रास होईल असं नकारात्मक भावना ठेवून लसीकरणकडे पाठ फिरवण्यात आली। आणि आता लोकांना त्याचं महत्व कळल्यानंतर लोकांची अलोट गर्दी होईल होते, पण लसीकरणाचा साठा कमी झाला, पण तो साठाही 1 मेपासून पूर्ववत होत आहे। किंबहुना 1 मेपासून वयाच्या 18 वर्षे जी पूर्ण झाली आहेत त्यांना पण लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तो अत्यंत स्वागतार्ह असा निर्णय आहे। कारण दुसऱ्या लाटेमध्ये आपण जे काय पाहिलंय की त्यात कमी वयाची वय वर्ष 10 ते वय वर्ष 25 या वयोगटातील बरेच रुग्ण दिसलेले आहेत आणि अत्यंत महत्वाची अशी घटक आहे समाजाचा, त्यामुळे लसीकरण ही मोहीम अत्यंत तेजीत चालणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी माझ्या काही सूचना आहेत की याचं नियोजन व्यवस्थित होणं गरजेचं आहे। पण मी नियोजन म्हणतो याचा अर्थ असा की लसीकरण हे पूर्णपणे सरकारी आणि काही खाजगी हॉस्पिटलमध्ये होत आहे। हे लसीकरणासाठी प्रायर रजिस्ट्रेशन करून घेण्यात यावं, ज्याला लसीकरण करायचं आहे त्याने पोर्टलवरती जाऊन आपलं आधी रजिस्ट्रेशन करावं। रजिस्ट्रेशन करताना या सर्वांना तारीख आणि वेळ 2-2 तासाचे स्लॉट तयार करून त्या वेळेस द्यावे आणि त्या वेळेत त्यांनी येऊन लसीकरण घ्यावं, जेणेकरून लसीकरण केंद्रावरती होणारी गर्दी टाळण्यात येईल। तासन तास लोक जे पहाटे 4 पासून लाईनमध्ये उभे आहेत त्यांचा नंबर लागत नाहीये हे होणार नाही। जर लस संपली असेल तर रजिस्ट्रेशन थांबून तिथेच त्यांना लोकांना कळण्यात यावं की त्यांना या क्षणी रजिस्ट्रेशन होणार नाहीये। म्हणजे जे आपण सोशल डिस्टन्सिंग करतोय, गर्दी टाळायचा प्रयत्न करतो, ते टाळता येईल आणि एक प्रकारचं सुसूत्रता आहे। पण लसीकरण हा सगळ्यात महत्वाचा भाग सध्या आहे। जेवढं लोकसंख्या जास्त लसीकरण होईल तेवढ्या अँटीबॉडीज जास्त तयार होतील। अँटीबॉडीज 2 प्रकारे तयार होतात, एक तर तुम्हाला झालेला कोरोना नैसर्गिकरित्या शरीरात झालेले अँटीबॉडीज किंवा लसीकरण। जेव्हा लोकसंख्येच्या 60% लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होतात तेव्हा आपण असं म्हणतो की हर्ड इम्युनिटी तयार होते, आणि जेव्हा हर्ड इम्युनिटी तयार होईल तेव्हा आपण कोरोनाचा कायमचा नायनाट करू शकतो। तेव्हा सगळे एकत्र येऊया, या लढ्यात आपण एकत्र राहूया। स्टे फिट, थँक्यू। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प। सिंधुदुर्ग सारख्या निसर्गाने नटलेल्या जिल्ह्याच्या राजधानीत मुंबई पुणे यांसारख्या शहरातील लोकांसाठी सेकंड होम, 1 BHK आणि 1 RK फ्लॅट लिफ्टची सोय, डॉन बॉस्को स्कूलला लागून पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व महत्वाच्या मुख्य जिल्हा कार्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, प्रोजेक्टच्या जवळच 2 मंजूर मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स।
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत पंचायत समिती नगरपंचायत प्रशासनानं 10 दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कणकवली तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 1 मे ते 10 मे या दरम्यान जनता कर्फ्यूचं आवाहन करण्यात आलं. याला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी पाठिंबा दिला. कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी बाजारपेठेसह सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली. कनेडी, नांदगाव, कलमठ, वागदे, चानवली आणि इतर गावांसह या बंदला जनतेनं प्रतिसाद दिला. मी सर्वप्रथम कणकवली शहरातील सर्व जनतेचं, कणकवली शहरातील सर्व व्यापाऱ्यांचं आभार व्यक्त करतो. कणकवली शहरातील एकजुटीचा विजय आज तुम्ही पाहताय की 100% कणकवली बंद झालेली आहे. आणि नगरपालिकेने असेल, व्यापारी संघटनेने असेल, महसूल यंत्रणेने असेल, पोलीस यंत्रणेने असेल किंवा सर्व राजकीय पुढाऱ्यांनी असेल, जेव्हा जनता कर्फ्यू पाळण्याची कणकवली शहरातील जनतेला विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन कणकवली शहरातील जनतेने या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि 100% कणकवली बंद दिसते. मी तुम्हाला मुद्दामून सांगेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली शहरामध्ये प्रामुख्याने रुग्णसंख्या मिळण्याचं प्रमाण जास्त आहे, डेथ होण्याचे सुद्धा प्रमाण कणकवली शहरामध्ये जास्त आहे. आणि याचा विचार केल्यानंतर एक सर्वांची एक मीटिंग झाली. कणकवली शहरातील व्यापारी असतील, राजकीय पुढारी असतील, महसूल यंत्रणा, पोलीस यंत्रणा, मीटिंग झाल्यानंतर एकमुखी ठराव घेण्यात आला की 10 दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा. आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण पाहताय कानाकोपऱ्यातलं एकही दुकान सुरू नाही, म्हणजे जनतेने खरोखरच आपल्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. हे जर 10 दिवस असेच जनतेने पाळले तर नक्कीच रुग्णसंख्या कमी होण्याचं प्रमाण आपल्याला समजेल. कारण गेल्या वर्षी जेव्हा असं झालं तेव्हा 8 दिवस कणकवलीकरांनी आपली एकजूट दाखवली होती आणि तेव्हा 0 पेशंट मिळण्याचं प्रमाण 0 झालं होतं. आणि मला नक्की खात्री आहे की याही वेळी 10 दिवस बंद झाल्यानंतर आपल्या कणकवली शहरामध्ये एक पेशंट सुद्धा मिळणार नाही अशी मला खात्री आहे. त्याच्यामुळे या आव्हानाला प्रतिसाद दिल्यामुळे मी कणकवली शहरातील जनतेचं, व्यापाऱ्यांचं, पुन्हा एकदा सर्व राजकीय पुढाऱ्यांचं, महसूल यंत्रणेचं, पोलीस यंत्रणेचं आभार मानतो. काल 2 दिवसापूर्वी आम्ही कणकवली तालुक्यासाठी जनता कर्फ्यू जाहीर केला होता 1 ते 10 तारखेपर्यंत आणि आज त्याचा पहिला दिवस आहे आणि सर्व तालुक्यामधून त्याला खूप चांगल्या प्रतिसाद ग्रामस्थांमधून मिळतोय. आणि ह्या सगळं हे यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा असेल, महसूल यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल यांचा सुद्धा चांगल्या पद्धतीने सहभाग आणि सहकार्य आम्हाला लाभलंय. आणि निश्चितच ह्याचा फायदा आपल्या तालुक्यातील जी कोरोनाची रुग्णसंख्या आहे ती कमी करण्यासाठी निश्चितच होईल. कणकवलीमध्ये जनता कर्फ्यूला पाठिंबा मिळत आहे लोकप्रतिनिधी आणि सर्व पक्षीयांनी. तसेच नगरपंचायत प्रशासनाने केलेल्या आव्हानाला नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीही आव्हान केले होते की जनता कर्फ्यू लागणे गरजेचे आहे. कणकवलीत कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, या दृष्टीने कणकवलीत जनता कर्फ्यूचे पालन होताना दिसतं आहे. सर्वच ठिकाणी आपण बघितले, बाजारपेठेचा रस्ता असेल, डीपी रोडचा रस्ता असेल, भालचंद्रबाबांचा पाठीमागचा रस्ता असेल किंवा अन्य जे रस्ते आहेत ह्या सर्वच ठिकाणी एकही व्यक्ती आपल्याला फिरताना दिसत नाही आहे. सर्वच दुकाने बंद आहेत, म्हणजे ह्या सर्व जनता कर्फ्यूला नागरिकांनी पाठिंबा दिलेला दिसत आहे. तसेच ह्या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त म्हणजेच जे सर्व दुकाने आहेत फक्त मेडिकल दुकाने ही चालू आहेत, बाकी अन्य सर्व दुकाने ही बंद आहेत. त्यामुळे हा जनता कर्फ्यू आता यशस्वी झालेला आहे असं आपल्याला वाटतं आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलेल्या आव्हानाला जनता कर्फ्यूचा पाठिंबा मिळालेला आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह उमेश भुतडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची, पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. निसर्गरम्य दोडा मार्गात साकार करा तुमच्या सुंदर घराचं स्वप्न. श्री प्लाझा सनत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा दोडा मार्ग मध्यवर्ती शहरात साकारतोय आलिशान गृह प्रकल्प. अवघ्या 14.5 पासून 20.40 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. सर्व फ्लॅट साठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. श्री प्लाझा मध्ये करण्यात आली हवेशीर फ्लॅट ची रचना. 24 तास पाणी, लँडस्केप व टेरेस गार्डन, सीनियर सिटीजन स्पेशल एरिया, प्रशस्त पार्किंग ची ही असणार सोय. बांधकाम साठी व्हिक्ट्रीफाईड टाइल्स, टी कोड एंट्रन्स डोअर,
अँकर फिनोलेक्स या नामांकित कंपन्यांचे कन्सील्ड वायरिंग, लिक्रॅट, अँकरचे स्विच, हिंदवेअर चेरा कंपनीचे सॅनिटरी साहित्य, जॅग्वार कंपनीचे बाथरूम साहित्य अशा दर्जेदार मटेरियल सह मजबूत आणि उत्कृष्ट बांधकाम। आमची वैशिष्ट्ये मोपा विमानतळ, थिवीम रेल्वे स्टेशन, म्हापसा व बांदा मेजर बस स्टँड अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर। आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईना डोंगर, वाइल्डरनेस रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट, योग रिसॉर्ट, सारे काही अवघ्या 10 ते 15 किलोमीटर वर। गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ व कलंगूट, बागा, शिरोडा, वेळागर हे समुद्र किनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर। म्हणूनच महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकच्या सीमेवर दोडामार्ग शहरात साकारणारा श्री प्लाझा हा ग्रह प्रकल्प सुंदर घराबरोबर लक्झरी लाईफचे स्वप्न साकार करणारा आहे एकमेव ग्रह प्रकल्प। चला तर मग आपल्या सुंदर घराचं स्वप्न साकार करण्यासाठी आजच बुक करा हक्काचं घर। बुकिंग साठी व अधिक माहितीसाठी संपर्क सुशांत वाडकर 75078333999, ऑफिस नंबर 023625699। आमचा पत्ता सनत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शॉप नंबर 1, श्री गणेश प्लाझा, सनत मोटर्स जवळ, हिरो शोरूम, सिद्धिविनायक कॉलनी, दोडामार्ग। कॉन्टॅक्ट नंबर 75078333999। If you never ride a bullet, you will never be royal. अशा या शांती बुलेट सवारीचा आनंद आता आपण देखील घेऊ शकता। हे सुद्धा फक्त 30,000 रुपयांच्या डाऊन पेमेंट मध्ये। याशिवाय 30,000 डाऊन पेमेंट मध्ये हेल्मेट एकदम फ्री। बुलेटच्या विविध मॉडेल्सची आकर्षक रेंज। कंपन्यांचा फायनान्स उपलब्ध, इन्शुरन्स आणि रिन्युअल उपलब्ध, आणि रोड साइड असिस्टंट, फ्री होम सर्व्हिस, नवीन गाड्यांसोबत 4 सर्व्हिसिंग फ्री। त्वरा करा, गुढीपाडव्यासाठी बुकिंग ओपन। आमचा पत्ता स्वस्तिक मोटर्स, मुंबई गोवा हायवे, पिंगुळी गुढीपूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क सेल्स 83 90 63 15 55 किंवा 96 73 87 55 52, सर्व्हिस 96 73 87 80 09 किंवा 90 67 78 80 09। जब बुलेट चले तो दुनिया रास्ता दे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिविनायक पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग नगरी। 1 आणि 2 BHK फ्लॅट आणि शॉप, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध OC सह। त्याचबरोबर गणेश मंदिर, क्लब हाऊस, गार्डन, जिम, इंडोर गेम्स, सेक्युरिटी, पार्किंग। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आणखी एक गृहनिर्माण प्रकल्प सिद्धिदाता पार्क, मुंबई गोवा महामार्गालगत जैतापकर कॉलनी, ओरोस, सिंधुदुर्ग। 1 आणि 2 BHK फ्लॅट, तयार ताबा, गृहकर्ज उपलब्ध। या ठिकाणी आपल्याला मिळेल सिक्युरिटी, प्रशस्त पार्किंग, 24 तास पाणी, वॉल कंपाऊंड, लिफ्ट। 1 BHK फ्लॅट 13,72,000 पासून। अधिक माहितीसाठी संपर्क 7999676767। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, नातं विश्वासाचं, मेंबर ऑफ क्रेडाई सिंधुदुर्ग। असल कोकणचा काजू हवाय तर एकच पर्याय, हॉटेल वैभव। वैभव हॉटेलच्या मेनूत अजून एक वैभव, ओरिजिनल कोकण कॅश्यू नट। कोणतीही अत्याधुनिक प्रक्रिया न करता बनवलेले उच्च प्रतीचे काजूगर अगदी माफक दरात, तळ कोकणच्या लाल मातीतील आपला ब्रँड, रुचकर काजूगर, पॉलिश आणि बिना पॉलिश दोन्ही प्रकारात अगदी होलसेल दरात उपलब्ध। संपर्क
मोहन गवंडे 75 88 56 98 61, सदानंद गवंडे 91 58 36 27 26, वैभव उपहार गृह आई रोड पिंपळेश्वर समोर बाजारपेठ तोडामार। बातमीपत्रात आपलं स्वागत, पाहूया यानंतरची बातमी। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानीतील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प। सिंधुदुर्ग सारख्या निसर्गाने नटलेल्या जिल्ह्याच्या राजधानीत मुंबई पुणे यांसारख्या शहरातील लोकांसाठी सेकंड होम, 1 BHK आणि 1 RK फ्लॅट, लिफ्टची सोय, डॉन बॉस्को स्कूलला लागून पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व महत्वाच्या मुख्य जिल्हा कार्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, प्रोजेक्टच्या जवळच 2 मंजूर मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स। कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या वेळी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी गोंधळ उडाला। लाभार्थ्यांनी अर्धा तास लसीकरण थांबवून ठेवलं होतं। अखेर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी येऊन यात मध्यस्थी केली, त्यानंतर लसीकरण सुरळीतपणे सुरू झालं। वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी लसीकरणादरम्यान गोंधळ उडाला होता। ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी 200 लसी उपलब्ध झाल्या होत्या। यावेळी लसीकरणासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या। लसीकरणादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना मध्येच लस घेण्याची संधी दिल्यानं नागरिकांचा उद्रेक झाला। नागरिकांनी आक्रमक होत हे लसीकरण थांबवलं। याबाबत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना याची माहिती देण्यात आली। दोन्ही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांची समजूत काढली, तसेच लसीकरणासाठी टोकन पद्धत अवलंबण्याची सूचना केली। त्यानुसार लसीकरण सुरळीत करण्यात आलं। लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांपैकी 200 जणांना टोकन देण्यात आलं, उर्वरित नागरिकांना माघारी पाठवण्यात आलं। ग्रामीण रुग्णालयामध्ये लस 200 लस लोकांना देण्यात येणार होते असं लोकांना कळवण्यात आलं। आल्यामुळे आता मी सकाळी बरोबर 8 वाजता हॉस्पिटलला आलो, पण जे तिथे जे काही नियोजन चाललं होतं आणि जे तिथे गर्दी होती प्रमाणाच्या बाहेर, वयस्कर वयोवृद्ध लोक जी होती ती सकाळी 7 वाजता 7 वाजून त्यांनी नंबर लावले होते, पण काही लोक वशिले पाहिजे सरकारी तिथल्या जी यंत्रणा जी आहे आपल्या वशिल्यावरून काही लोकांना मरीज घेऊन त्यांना घरी पाठवायची असतात आणि त्यांना ते लस द्यायचे प्रयत्न करत होते। तरीही सुद्धा 1 तास तसंच त्यांचं चालू होतं, तरी तिथल्या लोकांमध्ये जे नंबरपासून त्या लोकांनी लावले होते त्या लोकांमध्ये एवढा उद्रेक झाला की म्हणजे तिथेच म्हणजे तिथं कोरोना जे हे होतं जे आपण पाळायचं म्हणतो तिथं कोणताही विषय राहिला, कोरोनाचा भज्जाच उडाला, तिथं कोणता विषय तिथं कोरोनाही पाळून घरी नाही, त्यामुळे आम्ही तिथं गेलेलो असतासुद्धा तिथे आम्ही त्यांचं काम पूर्णपणे अर्धा थांबवलं आणि त्यांना बोललं सगळ्या लोकांना जी लोकं आले आहेत 200 लोकांची कुपन जे आहेत ती 200 लोकांना पण कुपन पहिले द्या, ती लोकं तिथे सरकारी यंत्रणा द्यायला तयार नव्हती कारण त्यांच्या ठरलेल्या फोननुसार काही त्यांना म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना त्यांना लस आधी द्यायची होती आधी, त्यामुळे त्यांना ते द्यायचं नव्हतं। तरी आम्ही त्यांना काम थांबवून त्या लोकांना आम्ही तिथे कुपन द्यायला आता लावली आणि कुपन देऊन आता त्या लोकांचं नियोजन व्यवस्थित करण्यात आलं। ह्याच्या यापुढे सरकारी यंत्रणाने आपलं नियोजन व्यवस्थित करावं, नसेल तर या गावोगावच ज्या ज्या लोकांना आहे जितकी शक्य आहे तेवढंच लोकांना त्यांनी कळवावं, नसेल तर कोरोनाचं कोणतंही इथं पथ्य पाळलं जात नाही आणि याच्यातून एखाद्या लोकांना चक्कर जर आली काही झालं तर त्याला ती जबाबदारी पण घ्यायला तयार नाही। आम्ही त्यांना असं बोललो तर तुम्ही जर हे सांगताना तर तुम्ही ते जबाबदारी घ्या, एखादं चक्कर आलं कोणाला काय झालं असं कसं 7 वाजून लोक जे उपाशी आहेत आणि वैरुद्ध लोक आहेत असं काय नाही आहे, त्या लोकांना कोणतेही त्यांनी ती यंत्रणा हे करायला तयार नाही। सरकारी यंत्रणा तिथे सरकारी हॉस्पिटलची ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणतीही यंत्रणा कोणती सरकारी कर्मचारी जे आहेत तिथले ग्रामीणमधले ते कोणत्याही लोकांचं त्यांना काही पडलं नाही असा विषय त्यांचा चालू होता, त्यामुळे आम्ही तो विषय रोखला गेला। आम्ही त्यांना पूर्णपणे सांगितलं की तुमचं चुकीचं चाललेलं आहे आणि त्यामुळे आम्ही अर्धा तास काम बंद करून आम्ही त्यांना कुपन वाटणार का आम्ही चालू करून आता तिथं व्यवस्थित करून त्यानंतर साहेब आले सगळे ऑफिसर आले तिथे आणि त्यांनी म्हणतात ते नियोजन करून देण्यात आलं। लस पुरवठा मध्येच खंडित होत असल्यानं लसीकरणावर त्याचा परिणाम होतोय, यामुळे असे प्रकार सारखे घडत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या रोषाला आरोग्य विभागाला सामोरं जावं लागतंय। लस पुरवठा मोठ्या प्रमाणात झाल्यास लसीकरणाचा वेग वाढून सुरळीत होऊ शकतं। पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प. सिंधुदुर्ग सारख्या निसर्गाने नटलेल्या जिल्ह्याच्या राजधानीत मुंबई पुणे यांसारख्या शहरातील लोकांसाठी सेकंड होम, 1 BHK आणि 1 RK फ्लॅट, लिफ्टची सोय, डॉन बॉस्को स्कूलला लागून पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व महत्वाच्या मुख्य जिल्हा कार्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, प्रोजेक्टच्या जवळच 2 मंजूर मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स. कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज असेल अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत आढावा बैठक घेतली. त्याचबरोबर येत्या 5 ते 15 मे दरम्यान माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलंय. दुसरी लाट संपता तिसरी लाट येऊ शकते आणि ही शक्यता सगळ्यांनीच वर्तवल्यामुळं, तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील तिसऱ्या लाटेसाठी देखील आपण सज्ज राहिलं पाहिजे. यासाठी आम्ही संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर ऑक्सिजन प्लांट असेल, जे ऑक्सिजन प्लांट मंजूर झालेले आहेत ते कधीपर्यंत सुरू करायचे आहेत त्याचा देखील आढावा आम्ही घेतला. लसीकरणाच्या बाबतीमध्ये लसीकरणाची मोहीम 1 तारखेपासून सुरू होते. 18 वर्षाच्या वरच्या प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोफत लस दिली जाणार आहे. परंतु स्वतः साहेबांनी जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये लसीचा तुटवडा असल्यामुळं हे काही लसीकरण 1 तारखेपासून होऊ शकत नाही. ज्यावेळी लसीचं प्रमाण हे चांगल्या पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये येईल त्यावेळी ती देखील लसीकरणाची मोहीम आम्ही हातामध्ये घेऊ. 45 वर्षावरच्या लोकांना जी लस द्यायची आहे त्याचा देखील फार मोठा तुटवडा आहे. केंद्र शासनाकडनं जेवढी लस महाराष्ट्रामध्ये पाहिजे किंवा जिल्ह्यांना पाहिजे तेवढी दिली जात नाही आणि म्हणून ती देखील लस चांगल्या पद्धतीनं आल्यानंतर त्याचं देखील लसीकरण अतिशय चांगल्या पद्धतीनं सिंधुदुर्गामध्ये सुरू होईल. जी कोविडची चेन आहे ती तोडण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी एक योजना आखली होती, माझे कुटुंब माझी जबाबदारी, आणि तीच योजना पुन्हा एकदा 5 ते 15 मेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबवण्याचा निर्णय पालकमंत्री या नात्यानं मी घेतलेला आहे आणि तशा सूचना मी प्रशासनाला देखील दिलेल्या आहेत. करोनावर मात करत असताना माझी सिंधुदुर्गवासियांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदयाने जे त्रिसूत्री कार्यक्रम आपल्याला सांगितलेला आहे त्यातलं म्हणजे एक मास्क लावणं, हात सॅनिटायझिंग करणं आणि सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि त्याचं पालन भविष्यामध्ये हा करोना घालवण्यासाठी आपण सगळ्यांनी करावं हीच मी हात जोडून आपल्याला विनंती करतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पतीच्या निधनानंतर अनुकंपाखाली नगरपंचायतीत मुलाला नोकरी मिळावी यासाठी वैभववाडी वाव्हे येथील अनिता करगोटे या महिलेनं उपोषण केलं. अखेर तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर या महिलेनं आपलं उपोषण स्थगित केलं. वाव्हे येथील मनोहर करगोटे हे वाव्हे ग्रामपंचायतीत कामावर होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाला अनुकंपाखाली वाव्हे वैभववाडी नगरपंचायतीत नोकरी मिळावी यासाठी अनिता करगोटे गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायतीकडून एका वेळेस सचिन करगोटे यांचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता, मात्र अद्याप त्याला नोकरीत सामावून घेतलं नाही. त्यामुळे अनिता करगोटे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडलं, नगरपंचायतीच्या प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली. अखेर या महिलेची तहसीलदार रामदास झळके, पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी समजूत काढली. त्याच्यात आम्ही एक फ्रेश पत्र लिहू आणखी कलेक्टर मॅडमला आणि त्या तुमच्या मुलाचं काम कसं होईल ह्याच्यामध्ये अनुकंपाखाली कसं मिळेल ते त्याचा प्रयत्न करू. निष्काळजीपणा केला असेल किंवा तुमच्या प्रशासनाला सहकार्य करा काम हे करतो मी कायम करत आहे. तुम्ही म्हणता तुमच्यामध्ये तुमच्या अन्याय झालेला आहे याच्यावर सही घेतलेली तुम्ही तेवढी चालू करून द्या. जे भी आहे ते वरिष्ठांना आपण भेटून बोलू ना. सचिन यांचा प्रस्ताव पुन्हा पाठवून या संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊ असं आश्वासन देखील दिलंय. अखेर या महिलेनं त्या अधिकाऱ्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतलं. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प. सिंधुदुर्ग सारख्या निसर्गाने नटलेल्या जिल्ह्याच्या राजधानीत मुंबई पुणे यांसारख्या शहरातील लोकांसाठी सेकंड होम, 1 BHK आणि 1 RK फ्लॅट, लिफ्टची सोय, डॉन बॉस्को स्कूलला लागून पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व महत्वाच्या मुख्य जिल्हा कार्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, प्रोजेक्टच्या जवळच 2 मंजूर मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग दक्ष असतो, मात्र देवगडात याच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवास धोका निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची निवासी इमारत धोकादायक बनली आहे. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम खातं मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे देवगड करस्पॉन्डंट स्वप्नील लोके यांनी. ही दूरवस्था झाली आहे देवगडच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासी इमारतीची. कुठे इमारतीतून पाणी शिरपतंय, कुठे पिंपळच्या झाडानं भिंतीवर कब्जा केलाय, अशा धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतीत आरोग्य कर्मचारी आपल्या कुटुंबासहित राहत आहे. ही इमारत एवढी जीर्ण झाली आहे की कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. माझ्या मागे आपण पाहू शकता हीच ती जीर्ण झालेली इमारत आहे, ज्या याच इमारतीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था केलेली आहे. आज ती बिल्डिंग आहे आज पूर्णतः जीर्ण झालेली दिसते. वडपिंपळाच्या झाडांचा शिरकाव या बिल्डिंगीने गच्च केलेला आहे. पूर्णतः इमारतीला भेगा केलेल्या आहेत. तालुका आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचंही इथेच ऑफिस आहे. म्हणतात त्यांच्या इमारतीच्या समोर कार्यालयाच्या समोर देखील गळती मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. पावसाळ्यात तर नव्हे पण आत्ता देखील आज जी टाकी आहे त्या टाकीची गळती लागलेली आहे. म्हणजे त्यांच्या इमारतीत जाताना हे देखील आज बसायला नीट जागा देखील नाही, पूर्ण गळती आहे. पाईप आहेत ते पाईप पूर्णतः डॅमेज झालेले आहेत. अशा परिस्थितीत आज तालुका आरोग्य यंत्रणे जे आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांच्या इमारतीचे आरोग्य खराब झालेले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची 12 कुटुंब आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांचं कार्यालय अशी व्यवस्था या इमारतीत आहे, मात्र आजच्या स्थितीत केवळ 2 कुटुंब आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांचं कार्यालय या ठिकाणी आहे. बाकी आरोग्य कर्मचारी या इमारतीची स्थिती चांगली नसल्यानं इतर ठिकाणी भाड्यानं राहतात. देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या नजीक असलेली ही निवासी इमारत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 1988 साली उभारण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 33 वर्ष होऊन सुद्धा या इमारतीची अजूनही एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. वारंवार पाठपुरावा करून अखेर या इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून 29 लाखांचा निधी मंजूर झाला, मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. भविष्यात काही बरवाईट घडलं तर त्याला जबाबदार कोण? आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रशासनाला अधिकार कोणी दिला? असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. ही जी आज इमारत आहे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून 29 लाख मंजूर झालेली आहेत, मात्र या इमारतीकडे अद्याप कोणी लक्ष दिलेली नाही. आज होईल उद्या येईल सांगतात, मात्र प्रत्येकजण आश्वासनं देत नाहीत. माझ्यासमोर ही पाहू शकता ही आरोग्य विभागाची वीर देखील आहे, वीर आहे, पण या विहिरीची अवस्था पाहिली तर आज पूर्णतः झाडांनी त्या विहिरीला आच्छादन केलेलं आहे. पूर्ण मुळे म्हणजे विहिरीत पाण्यात पाणी कमी, रिकाम्या थंडाच्या बाटल्या असतील, इतर बाटल्या असतील टाकलेल्या आहेत. संपूर्ण इमारत ही जीर्ण झालेली आणि विहिरीची देखील अवस्था अशीच झालेली आहे. म्हणजे पाण्याची सध्या जरी या आरोग्य विभागाच्या इथे पाहिलं तर नळाच्या पाण्याची इथे फक्त व्यवस्था केलेली आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून इथे नळाची व्यवस्था केली जाते, मात्र इमारत मात्र पूर्णतः जीर्ण झालेली आहे. इथेच मात्र ह्याच इमारतीत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे. संपूर्ण इमारतीला बघितलं तर तडे गेलेले दिसत आहेत. जे लोखंडे ग्रिल लावलेले आहेत ते ग्रिल गंजलेले आहेत. आपण पाहू शकता ही दृश्य संपूर्ण अशा स्थितीत, मात्र आरोग्य यंत्रणेचा कारभार मात्र अशा परिस्थितीत चालू आहेत. आपल्या मागे हा समोर जो पाहू शकता हा जो जिना आहे तो पूर्णतः जीर्ण झालेला आहे. पाहू शकता अशा जिन्याला भेगा गेलेल्या आहेत आणि त्याच्या ज्या लोखंडी शिगा आहेत त्या देखील गंजून खराब झालेल्या आहेत. मात्र याकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचं लक्ष दिसत नाही आहे. येत आहेत, आश्वासनं देऊन जात आहेत, आम्ही प्रस्ताव पाठवतो, मात्र प्रस्ताव दिल्या त्याला मात्र वाटण्याच्या अक्षत लावल्या जात आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी भीतीच्या छायेखाली आज राहत आहेत. आणि असं असताना कुठेतरी एक चांगली
व्यवस्था तिथे झाली पाहिजे. जे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचं कार्यालय आहे, या कार्यालयात त्यांना बसण्यासाठी देखील जागा अपुरी पडते आहे. ते वारंवार ते विनंती करत आहेत की बसण्यासाठी निदान व्यवस्थित जागा मिळेल अशी इमारत द्या, मात्र तालुका प्रशासनाकडे आज इमारत अवेलेबल नाही म्हणून सांगितलं जातं. मात्र त्याच ठिकाणी बसून संपूर्ण तालुक्याचा आपला कारभार ते चालवत आहेत. याशिवाय मोंड इळिये या दोन PSCचा कारभार देखील ते चालवत आहेत. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामन आनंद तांबेसह स्वप्नील लोके, देवगड. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, पाहत रहा सिंधुदुर्ग लाईव्ह. खुशखबर खुशखबर खुशखबर, रेडी मिक्स कॉन्क्रीट आता दोडा मार्क मध्ये. सार्थ इन्फ्रा सोल्यूशन दोडा मार्क मध्ये प्रथमच रेडी मिक्स कॉन्क्रीट, सिमेंट, वाळू, खडी, मजूर या सगळ्यांची जमवाजमव करण्यापासून आता एकदम सुटका. बंगला अथवा बिल्डिंगच्या स्लॅब पासून ते सिमेंट रोड आणि कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम अगदी जलद आणि वाजवी दरात सहज शक्य. आर्य अर्थ मूवर्स, JCB आणि डंपर भाड्यानं मिळेल. मागणीनुसार वाळू, खडी मिळेल. संपर्क बाबा टोपले, मोबाईल 94 22 38 18 10. सुंदर घराचं आणि देदीप्यमान उद्योग व्यवसायाचं स्वप्न साकार करूयात. गोव्याच्या सीमेवर साकारलेल्या दोडामार्ग मधल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये सिद्धेश अपार्टमेंट्स. राज हाऊस रिएलेटरचा दोडामार्गच्या मध्यवर्ती शहरात साकारलेला एकमेव कमर्शियल गृह प्रकल्प. प्रशस्त पार्किंग सह सर्व सोयीने युक्त सज्ज असलेला गृह आणि शॉपिंग प्रकल्प. बँका, संस्था, डॉक्टर, हॉस्पिटल, कॉर्पोरेट बिझनेस ऑफिस, गोडाऊन यासाठी सुद्धा गाळे आणि जागा उपलब्ध. बस स्टँड, तहसीलदार, प्रशासकीय कार्यालय, नगर पंचायत, मुख्य बाजारपेठ अवघ्या 2 मिनिटांवर. अवघ्या 12 लाखांपासून शॉप तर 15 ते 20 लाखात घ्या फ्लॅटचा ताबा. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. सर्व फ्लॅट साठी बँक अर्थसहाय्य उपलब्ध. फ्लॅटची हवेशीर रचना, 24 तास पाण्याची सोय. मुंबई पुण्यातल्या चाकरमान्यांसाठी सेकंड होमची सुवर्ण संधी. प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र बाल्कनी. उच्च दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेलं लिफ्ट सह बांधकाम. फ्लॅट आणि गाळे भाड्यानं देऊन उत्पन्न मिळवण्याची ही मोठी संधी. गुंतवणुकीची प्रमुख बलस्थान मोपा विमानतळ, थिवीम रेल्वे स्टेशन, हापसा आणि सावंतवाडी मेजर सिटी अवघ्या 15 ते 21 किलोमीटर अंतरावर. आंबोली आणि मांगेली वॉटरफॉल, तिलारी संवर्धन आणि डॅम प्रकल्प, तळकटची वनबाग, निसर्गाचं वरदान लाभलेला कसईनाथ डोंगर, वाइल्डरनेस्ट रिसॉर्ट, तिलारी ग्रीन हिल रिसॉर्ट आदी वीकेंड स्पॉट अवघ्या 15 ते 60 मिनिटांच्या अंतरावर. कोबा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आणि कलंगूट, बागा, शिरोडा, बेळागर हे समुद्र किनारे अवघ्या 30 ते 35 किलोमीटर अंतरावर. दोडामार्ग मुख्य बाजारपेठ आणि महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर साकारलेल्या सिद्धेश अपार्टमेंट मध्ये साकार करा आपल्या सुंदर घराचं आणि व्यावसायिक गाळ्याचं स्वप्न. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी संपर्क 98 690 15 731 आणि 98 212 89 675. आमचा पत्ता राज हाऊस रिएलेटर्स, बस स्टँड जवळ, गोवा रोड, दोडामार्ग. चिवड्याचं वैभव, चविष्ट चटकदार बिया भाजीचं वैभव, कोकणी गोमंतकीयांचं वैभव आणि खवय्यांच्या पहिल्या पसंतीचं वैभव. घरगुती सात्विक चवीची 1983 पासूनची परंपरा. नाश्त्याचे चमचमीत पदार्थ आणि फराळाच्या क्रिस्पी मेजवानीसह घरगुती स्पेशल आम्रखंड आणि श्रीखंड. वैभवची अफलातून टेस्टी बिया भाजी, खमंग खुसखुशीत चिवडा म्हणजे प्रत्येकाची पहिली पसंती. कोकण आणि गोमंतकीयांना आपल्या चवीचं वेड लावणाऱ्या वैभव उपहार गृहाला एक वेळ अवश्य भेट द्या. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा चवचा खाल. वैभव उपहार गृह, गांधी चौक, बाजारपेठ, दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोप्रायटर मोहन कवंडे, 91 58 36 27 26. कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. कॅथोलिक गोल्ड लोन, गरजेच्या वेळी पैसा हमखास. सोने तारण कर्ज सर्वात जास्त 4,100 रुपये प्रतिग्रॅम पर्यंत. सुलभ व्याजदर,
अवघ्या 15 मिनिटात कर्ज उपलब्ध. कॅथोलिक धनवर्षा ठेव 999 दिवस, व्याजदर 10.15%. आजच नजीकच्या शाखेशी संपर्क साधा आणि सर्वांनी संधीचा लाभ घ्या. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरोस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृहसंकुल प्रकल्प. सिंधुदुर्ग सारख्या निसर्गाने नटलेल्या जिल्ह्याच्या राजधानीत मुंबई पुणे यांसारख्या शहरातील लोकांसाठी सेकंड होम, 1 BHK आणि 1 RK फ्लॅट, लिफ्टची सोय, डॉन बॉस्को स्कूलला लागून पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर, सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, सर्व महत्वाच्या मुख्य जिल्हा कार्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर, प्रोजेक्टच्या जवळच 2 मंजूर मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटल्स. दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडीशी आणि दोडामार्ग दोन्ही बाजारपेठेत सकाळी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली होणारी गर्दी पाहता सध्या दर दिवशीच सकाळी जणू आठवडा बाजार भरत असल्याचा आरोप दोडामार्ग तालुका युथ हेल्पलाईनचे तालुकाध्यक्ष वैभव इनामदार यांनी केलाय. महसूल आणि पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यानं तालुक्यात सध्या वेगानं वाढणारा कोरोना आणखीन फैलावू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दोडामार्ग तालुक्यात गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कोविडचा वाढणारा प्रादुर्भाव पाहता तालुका प्रशासनाला यावेळी गांभीर्यच दिसत नसल्याचं चित्र आहे. तालुक्यातील दोडामार्ग बाजारपेठेत अत्यावश्यक सेवा सोडून इतर आस्थापनं पूर्णपणे बंद, तर या उलट साटेली फेडीशी इथं मात्र सरसकट आस्थापनं सुरू असतात. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे दोडामार्ग व्यापारी वर्गाकडून नाराजी व्यक्त होत असल्याचं वैभव इनामदार यांनी म्हटलंय. त्यामुळे प्रशासनानं तात्काळ कोविड संदर्भात योग्य पावलं उचलावीत, अन्यथा राज्य शासनाच्या 15 दिवसाच्या लॉकडाऊनचा काहीही उपयोग होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. इतकंच नव्हे तर प्रशासनाच्या अशाच हलगर्जीपणामुळे 15 मे नंतर कोविड नियंत्रणासाठी लॉकडाऊन वाढलं तर त्याला जबाबदार जनता नसून प्रशासन असेल. त्यामुळे योग्य ती खबरदारी प्रशासनानं घ्यावी अशी मागणी वैभव इनामदार यांनी केली आहे. गेले लॉकडाऊन चालू झाल्यापासून सकाळी 7 ते 11 पर्यंत शासनाने या ठिकाणी मुभा दिलेली अत्यावश्यक सेवेसाठी, पण साटेली भेडशी आणि दोडामार बाजारपेठेमध्ये जो लोकसंख्या म्हणजे व्यापारी सोडून जी इतर लोक येत आहेत व्यापार करण्यासाठी ती एवढी येतात की जेणेकरून तो आठवडी बाजारच भरतोय अशा ठिकाणी येतात. शासनाने 15 तारखे लॉकडाऊन जाहीर केलेलं आहे. मला वाटतं की अशी जर लोक जर या ठिकाणी बाजारात येतील, शासनाने दुर्लक्ष केलं करत राहील, तर या ठिकाणी 15 तारखेपर्यंत हे लॉकडाऊन आवरणार नाही आणि ह्या पुढे सुद्धा लॉकडाऊन वाढेल. त्या भीतीनं जर भविष्यात असं जर लॉकडाऊन वाढत राहिलं तर आमच्यासारखे सामान्य व्यापारी, हातावर पोटं असणारे मजूर लोक त्या ठिकाणी उपाशी मरतील. त्यासाठी कठोर निर्बंध घेऊन जे लोकांना एकाच वेळी बाबा काय असं नाही ते एकाच वेळीच काय ते लॉकडाऊन होऊन तो क्लिअर होऊ शकेल, कठोर निर्बंध लावून ते एखादं पूर्ण या ठिकाणी लॉकडाऊन पूर्ण करावं आणि लोकांना पुढे त्रास होण्यासाठी शासनाने या ठिकाणी काळजी घ्यावी. दोडामार्गमध्ये नगरपंचायतीने या ठिकाणी सेवा चालू केली, इतरसाठी कठोर निर्बंध या ठिकाणी घातलेले आहेत. त्यांना वेळेवर जाऊन सूचना करणं की या ठिकाणी कारवाई करणं या ठिकाणी दोडामार्ग बाजारपेठेत या ठिकाणी नगरपंचायत करते. तसंच साटेली बाजारपेठेत सरसकट दुकानं चालू आहेत, त्यामुळे 7 ते 11 सरसकट दुकानं चालू आहेत. त्यामुळे येणारे व्यापारी व्यापार करण्यासाठी येणारे सुद्धा, इतर फिरणारे मुद्दाम पाहणारे सुद्धा लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे जी गर्दी होत्या आणि त्यामुळे दोडामार्गच्या व्यापारावर काही बाबा यांची शासनाची दुप्पटी भूमिका अशी वाटते की साठेली पेठची बाजारपेठेला एक नियम, दोडामार्ग बाजारपेठेला एक नियम, त्यामुळे शासनाची दुप्पटी भूमिका त्यांनी बंद करावी, नाहीतर या ठिकाणी जो प्रादुर्भाव आहे याचा कोरोनाचा, तर साठेली पेठशी हा वाढणार आहे, त्या ठिकाणी पंच करू या ठिकाणी भयावह परिस्थिती होईल. त्यासाठी शासनाने एक दुप्पटी भूमिका न घेता दोन्हीकडे सरसकट एक नियम लावावा. या ठिकाणी महसूल प्रशासन या ठिकाणी अजिबात दिसत नाही आहे काम कारवाई करताना. पोलीस प्रशासन त्या ठिकाणी उभं असतं पण ते त्या ठिकाणी स्थानिक लोकांपुढे हतबल आहे.
कारण जी संख्या असते लोकसंख्या लोक असतात ते भयान भरपूर लोक असतात, त्यामुळे पोलीस यंत्रणा या ठिकाणी हतबल आहे आणि स्थानिक महसूल प्रशासनाने दुर्लक्षित केलेलं आहे त्या ठिकाणी। पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पत्रकारांच्या विविध मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी आत्मक्लेश आंदोलन बीड इथं सुरू केलंय। मराठी पत्रकार परिषदेतर्फे सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांना पाठिंबा म्हणून हे आंदोलन राज्यभर कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून करण्यात येत आहे। सावंतवाडी इथं मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ सावंतवाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, प्रांत अधिकारी सुशांत खांडेकर तसेच तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आलं। शासनानं या आंदोलनाची दखल न घेतल्यास नाईलाजानं यापुढे तीव्र आंदोलन उभारावं लागेल असा इशारा यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी दिलाय। गेल्या वर्षभराच्या कोरोनाच्या काळामध्ये आपले अनेक पत्रकार बांधव कार्य करत असताना, फील्डवर काम करत असताना कोरोनाने बाधित झाले। आता अशा एकूण सुमारे 120 पत्रकारांचे आपल्या ह्याच्यात प्राणाचे बलिदान झालेले आहे। आता ह्या अशा पत्रकारांच्या कुटुंबियांना शासनाने मदत करावी अशी मागणी पत्रकार परिषदेने लावून धरली आणि त्यासाठी किमान 5,00,000 रुपयाचे अनुदान आणि जे पत्रकार कोरोना बाधित होतात त्यांना तातडीने ऑक्सिजन बेड प्रत्येक रुग्णालयात राखीव ठेवावे अशी मागणी आपण केली आहे। त्याचबरोबर हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व पत्रकारांना लसीकरण करावे अशीही मागणी आपण शासनाकडे केली आहे। अशा ह्या अनेक मागण्या आपण शासनाकडे मांडल्या आहोत। आपल्या परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एन देशमुख, किरण नाईक, मी स्वतः अध्यक्ष, त्यांनी आपण शासनाकडे सतत पाठपुरावा केला, परंतु दुर्दैवाने त्यातून अद्याप निर्णय झालेला नाही। हा निर्णय शासनाने करावा या दृष्टीने आज 1 मे रोजी आपण संपूर्ण महाराष्ट्रात आत्मक्लेश आंदोलन करीत आहोत। पत्रकारांनी आपण हा 1 दिवसाचा उपोषण आत्मक्लेश आंदोलन सुरू केलं आहे। आपले विश्वस्त एस एन देशमुख बीड येथे हे आंदोलन करत आहेत, त्यांना पाठिंबा म्हणून आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर हे प्रतिकात्मक आंदोलन केलं आहे। आपण हे निवेदन शासनाला देणार असून शासनाने त्याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा आणि जे कोरोना योद्धा म्हणून पत्रकार लोक काम करत आहेत त्यांना सर्व सुविधा द्याव्यात, त्यांच्या कार्यात मदत करावी असं हे आवाहन पुन्हा करत आहोत। आणि यापुढे जर शासनाने दखल घेतली नाही तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार आपल्या परिषदेने केला आहे। दुर्दैवाने तसं होऊ नये अशी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करत आहोत आणि या पत्रकारांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन त्याच्यावर सकारात्मक कार्यवाही करावी अशी ही मागणी आहे। यासाठी आपण एक तात्कालिक आंदोलन करू शकतो। पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना फैलावण्यास प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार आहेत। योग्य वेळी जर प्रशासनानं कोरोना प्रतिबंधासाठी पुढाकार घेतला असता तर आज जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा कहर झाला नसता अशी टीका जिल्ह्याच्या आरोग्य आणि शिक्षण सभापती डॉक्टर अनिशा दळवी यांनी केलाय। आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे, खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील अपुऱ्या डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागणार असल्याचं त्या म्हणाल्या। पाहूयात नेमकं काय म्हणाल्या डॉक्टर अनिशा। कोरोनाचा सध्या जा जो आपल्याकडे कहर चाललेला आहे असं म्हणता येईल, होळीच्या नंतर जी आपल्याकडे शासनाकडून जी उपाययोजना होण्याची गरज होती ती झाली नाही,
होळीच्या पूर्वी सगळं आपल्याकडे यंत्रणा आपली राबवायला पाहिजे होती. आरोग्य यंत्रणा आपली राबतेच आहे, पण त्याबरोबर इतरही ज्या आपली टास्क फोर्समध्ये ज्या काही संघटना होत्या त्यांना ॲक्टिव करणं गरजेचं होतं. आपली सरपंचांचं कृती दल आहे ते ॲक्टिव्ह होणं गरजेचं होतं, ते केलं गेलं नाही आणि त्यामुळेच आपल्या इकडे सिंधुदुर्गात करोनाची जी कहर माजलेला आहे त्याला पूर्णपणे शासन जबाबदार आहे. आणि असंही असं असतानाही आपल्या इकडे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस किंवा इतर आरोग्य सेवक यांचा अतिशय तुटवडा आहे आणि त्यांची रिक्त पदं भरण्यासाठी आम्ही वारंवार मागणी केली होती. ती रिक्त पदं भरण्याची जबाबदारी जर शासनाला नाही होत आहे, शासनाकडून जर ती पदं भरता येत नाही आहेत, तर ती जबाबदारी जिल्हा परिषदेकडे द्यावी अशी आमची मागणी होती. आणि त्या मागणीलाच यश आलेलं आहे. काल शासन स्तरावरून निर्णय झालेला आहे की तहसीलदार आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांना अधिकार दिलेले आहेत त्या त्या तालुक्यांमध्ये आपल्या एमओंची जी पदं आहेत, आरोग्य अधिकाऱ्यांची जी पदं आहेत ती भरण्यात यावीत असे अधिकार दिलेले आहेत. त्याला पहिल्यांदा सुरुवातीला म्हणून 10 होमिओपॅथची आपण नियुक्ती करणार आहोत आणि ते आपल्या सेवेत रुजू होतील आणि आपली नक्कीच करोनाच्या काळात आपल्याला त्यांची नक्कीच मदत होईल आणि आपण करोनावर नक्कीच मात करू. दोडा मार्गात सध्या 60 बेडचं आपण CCC सेंटर, कोविड केअर सेंटर ITI मध्ये सुरू केलेलं आहे. तिथे सध्या 3 आरोग्य अधिकारी आपले डॉक्टर्स आहेत, ते आहेत, नर्सेस आहेत आणि सध्या तिकडे 19 बेड फुल आहेत. बरेचसे पेशंट आपले, म्हणजे कालचा आकडा 101 पेशंट आपले होम आयसोलेशनला आहेत. आपले आरोग्य सेवक, आशा आणि बाकी जे काही कर्मचारी आहेत त्यांचं घरी व्हिजिट करून त्यांचं ऑक्सिजनचं सॅच्युरेशन किंवा टेम्परेचर हे दररोज चेक करण्याचं काम आपल्याकडे होत आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही घेतो, संध्याकाळी आम्ही सगळी त्यांच्याकडून माहिती घेतो. त्यातले बरेचसे सगळे पेशंट आहेत ते स्टेबल आहेत, त्यांना काही तक्रारी नाही आहेत आणि सध्या तरी 40 बेड तो आपले वॅकंट आहेत जे आपल्याला पुढील ह्याच्यासाठी आपण वापरू शकतो. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. तरुणांनो नोंदणी करा, लसीकरणाला सहकार्य करा, तज्ज्ञांचं आवाहन. कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कणकवलीकरांची उत्तम कामगिरी. आणि वैभववाडीतही लसीकरणावेळी उडाला गोंधळ. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. डॉइट्सफार्ट ट्रॅक्टर ओपन चॅलेंज, असेल हिम्मत तर या मैदानात. डॉइट्सफार्ट ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार्ट ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं. डॉइट्सफार्ट सादर करत आहे ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये. मॉडेल 3E सिरीज 35, 40, 42 HP मध्ये उपलब्ध. इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रॉलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सिलबंद एक्सेस. मॉडेल अॅग्रोलक्स सिरीज 45, 50, 65 आणि 7 HP मध्ये. मॉडेल अॅग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध. शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रिअल एक्सल डबल क्लच DCRL, फोर व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध. वेट्स फार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर अॅग्रो एजन्सी. ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप श्री पावनाई मंदिरानजिक शिरगाव देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल 8007918984 आणि 94052625. प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव.